श्रावणबाळ बाबासाहेब पुजारी यांनी वृद्धांना मिळवून दिला मतदानाचा हक्क वृद्धाश्रमातील चाळीस वृद्ध बजावणार मतदानाचा हक्क आयुष्यभर कष्ट करून वेळोवेळी वेड़ गरिबीचे चटके सहन करून आपल्या मुलांना मोठे करून त्यांचा संसार उभा केला व शेवटी वृद्धापकाळात मुलांनी घराबाहेर हाकलून दिलेल्या तसेच स्टँड व फुटपाथवर झोपणाऱ्या वृद्धांना मायेचा आधार आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी घोसरवाड तालुका येथील श्रावणबाळ म्हणून परिचित असलेले बाबासाहेब पुजारी यांनी जीवनात अनेक ठिकाणी खोक ठोकर खाल्लेल्या वृद्धांना आपल्या जानकी वृद्धाश्रमात आसरा देऊन मोठा आधार दिलाय इतकेच नव्हे तर वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध आपल्या कुटुंबातील एक घटक म्हणून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आश्रमातील तीस वृद्धांना मतदान ओळखपत्र काढून दिले आहे त्यामुळे या वृद्धांनाही सर्वांच्या बरोबर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे घोसरवाड तालुका शिरोळ येथे बाबासाहेब पुजारी यांनी जानकी वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे मुलांनी घरातून हाकललेल्या वृद्धांना तसेच फुटपाथ व स्टँडवर असणाऱ्या बेवारस वृद्ध आजी आजोबांना त्यांनी आपल्या आश्रमात आसरा दिला आहे या आश्रमामध्ये पंचेचाळीस ते पन्नास वृद्ध राहत आहेत त्यांच्या दोन वेळच्या जेवणासह त्यांना आंघोळ घालणे त्यांचे केस कापणे दवाखाना आदी जबाबदारी बाबासाहेब पुजारी हे पार पाडत आहेत वृद्ध लोक स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी गोशाळेची सुद्धा स्थापना केली आहे या गोळे गोशाळेच्या माध्यमातून उदबत्ती कापूर यासह विविध उत्पादने तयार करण्याचे काम ते करत आहेत इतकेच नव्हे तर माऊली गोशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीही करण्यास सुरुवात केली आहे वृद्धाश्रमातील वृद्ध हे आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत असे मानून बाबासाहेब पुजारी यांनी त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी वृद्धाश्रमातील तीस लोकांचे मतदान ओळखपत्र तयार करून घेतले आहे त्यामुळे या वृद्धांना आता मतदानाचा हक्क हक्कसुद्धा बजावता येणार असल्याने श्रावणबाळ म्हणून कर्तव्य बजावलेल्या बाबासाहेब पुजारी यांचे या परिसरातून कौतुक होत आहे संतोष तारळे के डब्ल्यू डी न्यूज घोसरवाड